हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी प्रकाश सिंह सुंडकर, उपासना केंद्र मलतवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। आम्ही एका खाजगी सावकारांच्याकडून कर्ज घेतलं होतं, ते सारखं आम्हाला त्रास देत होते। पेंडा कळायला जायच्या अगोदर अगोदर म्हणजे 4 तारखेला पेंडा कळायला जायचं होतं, पण त्याच अगोदर त्या खाजगी सावकारानं मला किडनॅप केलं होतं। 4 दिवस त्यानं मला किडनॅप करून ठेवलं होतं। तो काही केला सोडत नव्हता, पैसे भरल्याशिवाय सोडणारच सोडणारच नाही। मग त्याच्या जवळचे जे कोण होते त्यांना विचारून बघितल्यानंतर ते पण कोण साथ देत नव्हते। शेवटी बापूने माझ्या मिशेच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की पेंडा कळायला सेवेला नेणारच। त्या धीरावरच आम्ही होतो, कारण बापूच हे आमचं सर्वस्व, त्यामुळं बापूंच्यावरती विश्वास किती ठेवावा हे आपण ठरवलं पाहिजेत। विश्वास असेल तरच सर्व गोष्टी घडतात, देवसुद्धा विश्वासावरच सर्व काही करत असतो। त्यासाठी बापूने त्याप्रमाणे सगळं घडवून आणलं। एका भक्तानं येऊन मग त्यांच्या खाजगी सावकाराशी बोलणं केलं, ते आमच्याच गावातील भक्त होते, त्यांनी ते सगळं बोलणं झालं। मग ते सकाळी सेवेला जायच्या दिवशी 4 तारखेला 9 वाजता त्यानं सोडलं। बराच म्हणजे बराच मानसिक त्रास झाला, पण बापू असल्यामुळे कुठलीही भीती नव्हती। त्यानंतर येऊन सगळी तयारी करून जाईपर्यंत म्हणजे बरोबर बापूनी सगळी गाडीची वगैरे ॲडजस्टमेंट केली होती। कोवार उपासना केंद्राच्या गाडीतून मी चाललो होतो, मला भीती होती की माझ्यामुळं त्रास होणार सगळ्यांना, पण तसं काय झालं नाही। थोडासा वेळ झाला, पण त्यावेळी मी वेळेत पेंडा खळायला सेवेसाठी पोचलो। पेंडा खळायला गेल्यानंतर सर्व काही सगळं काही व्यवस्थित झालं, सेवा मिळाली मला। तिथंच बापूंनी फार्मसीची, स्वच्छतेची व अन्नपूर्णाची सेवा करून माझ्याकडनं घेतली। माझी सेवा होती मेडिकल रजिस्ट्रेशनला स्टेशनला, पण 4 सेवा बापूंनी माझ्याकडून करून घेतल्या। खरोखरच बापू किती महान आहेत, म्हणजे बापू जे अशक्य असतंय ते कसं शक्य करून दाखवतात हे आम्हाला समजलं। त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही, बापू सगळ्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात। हरिओम श्रीराम अंबज्ञ।